आपण पाहत आहात फक्त डान्स डान्स या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण आलो आहोत लयशाला नृत्यकला निकेतन या ठिकाणी आणि आपण पाहणार आहोत या नृत्यशाळेतील विद्यार्थिनींचा नृत्याविष्कार. तर आपल्यासमोर पहिली विद्यार्थिनी येत आहेत स्मृती कुलकर्णी. आपल्यासोबत सादर करत आहे पुष्पांजली. स्मृती, फारच छान तू हा नृत्य प्रकार सादर केला. हा कुठला नृत्य प्रकार होता? हा भरतनाट्यम. भरतनाट्यम, छान. आणि या परफॉर्मला म्हणजे पुष्पांजली म्हणतात, बरोबर?
तर किती वर्षापासून तू मॅडमकडे शिकतेस? सहा वर्षापासून. डान्स व्यतिरिक्त आणखी काय काय आवडतंय तुला? डान्स व्यतिरिक्त मला वाचन खूप आवडतं. वाचन आवडतं. आणखीन चित्रकला आवडते. अभ्यास करायला खूप आवडतं. अभ्यास करायला खूप आवडतं. म्हणजे पहिली आपण मुलगी पाहिली आहे की तिला अभ्यास करायला खूप आवडतं असं ती सांगते आपल्याला. आणि अभ्यासाबरोबर आणखी काय आवडतं? डान्स. डान्स डान्स आणि अभ्यास या दोनच गोष्टी आवडीच्या आहेत. चित्रकलेमध्ये तू काही प्रावीण्य मिळवलंयस का आतापर्यंत? मी लहान असतानाच फक्त मिळवले. आता मी मोठे झाल्यापासून चित्रकला सोडून दिली. ती लहान असताना तिने प्रावीण्य मिळवले म्हणजे ती आता मोठी झाली आहे. साधारण किती मोठी झाली आहेस तू? म्हणजे पहा किती मोठी झाली आहेस. म्हणजे किती वर्षाची असताना तू चित्रकलेत प्रावीण्य मिळवलं होतं? सहाच वर्षाची असताना. आणि चित्रकलेत प्रावीण्य मिळवल्यानंतर तू डान्सला आलीस. हो छान. तर आपल्यासोबत आहे लयशाळा नृत्य कला निकेतनची विद्यार्थिनी स्मृती कुलकर्णी.